नमस्कार, मी गणेश आवारी, MH टाइम्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झालेली आहे आणि निकाल देखील MH टाइम्स मराठीच्या हाती आलेला आहे. यामध्ये एकूण 130 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये शेतकरी विकास मंडळाचे 15 उमेदवार आणि शेतकरी समृद्धी मंडळाचे 15 असे 29 उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारीसाठी उतरले होते. यामध्ये वैभव पिसाडांचा जो काही शेतकरी विकास मंडळ आहे त्यांना 13 जागेंवरती घवघवीत यश त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मात्र शेतकरी समृद्धी मंडळाला अवघ्या 2 जागेंवरती समाधान या ठिकाणी मानावं लागलेलं आहे आणि हे देखील आता निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये जे काही विजयी झालेले उमेदवार आहेत त्यांचे नावं मी वाचून दाखवतो आहे आणि त्याच्यानंतर त्यांना पडलेले किती मते आहेत ते देखील आता मी तुम्हाला सांगतो आहे. यामध्ये आप्पासाहेब दादा पाटील आवरी यांना 80 मतं पडलेली आहेत आणि ते आता विजयी झालेले आहेत. आंब्रे रामदास किसन यांना 66 मतं पडलेली आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर गायकर अरुण दिनकर यांना 64 मतं पडलेली आहेत, ते विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर चौधरी बबन किसन यांना 69 मतं पडलेली आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर चौधरी शरद कारभारी यांना 66 मतं पडलेली आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. आता शरद कारभारी चौधरी हे जे काही उमेदवार आहे हे शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार होते, ते देखील आता या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर डोंगरे सुभाष सूर्याबान यांना 73 मतं पडलेले आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर देशमुख जगन वसंत यांना 66 मतं पडलेली आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर नायकवाडी गंगाधर गणपत यांना 65 मतं पडलेले आहेत, ते देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत. त्याच्यानंतर मालुंजकर गोरक्ष गणपत यांना 71 मतं पडलेले आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. शेतकरी समृद्धी मंडळाचे हे दुसरे उमेदवार आहेत मालुंजकर गोरक्ष गणपत, हे देखील निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर वाकचौरे रावसाहेब रामराव यांना 76 मतं पडलेले आहेत, ते देखील विजयी झालेले आहेत. अमृतसागर दूध संघाचे ते व्हाईस चेअरमन होते आणि ते पुन्हा एकदा या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर हे असे सर्वसाधारण प्रतिनिधी म्हणून हे 10 जण निवडून या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर महिला राखीव प्रतिनिधीमध्ये औटी सुलोचना भाऊसाहेब यांना 75 मतं पडलेली आहेत आणि ते देखील विजयी या ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यानंतर धुमाळ अश्विनी प्रवीण यांना 79 मतं पडलेली आहेत आणि ह्या देखील या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ह्या जे काही महिलांमधून ह्या 2 महिला या ठिकाणी संचालक म्हणून आता निवडून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे अनुसूचित जाती जमातीमध्ये जे काही 2 प्रतिनिधी या ठिकाणी उभे होते त्याच्यामध्ये वैभव मधुकर पिचड यांना 97 मतं पडलेले आहेत आणि ते देखील या ठिकाणी विजयी झालेले आहेत. यापूर्वीचे जे काही चेअरमन म्हणून पदभार पाहिला आहे ते वैभव पिचड होते आणि त्यांना आता 97 मतं मिळालेली आहेत आणि ते विजयी झालेले आहेत. ही जर आपण संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जर पाहिली तर MH टाइम्स मराठीने काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला ह्या अमृतसागर दूध संघाची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली त्याचवेळी MH टाइम्स मराठीने अमृतसागरबाबत जो काही अमृतसागरने केलेला कारभार आहे, यापूर्वीचे जे काही संचालक मंडळ होतं यांनी कशा पद्धतीने संघ चालवलेला आहे, शेतकऱ्यांना कशी मदत केलेली आहे याबाबतचा सर्व जो काही त्यांनी जे काही मदत केली होती याबाबतची सगळी माहिती हे जे काही मतदार होते 130 मतदार होते त्यांच्यापर्यंत ही माहिती त्यावेळी देखील पोहोचवलेली होती आणि अमृतसागरचे कोणकोणते प्रोडक्ट आहेत ते कशा पद्धतीने विक्री केली जाती आहे त्यांना कशी मागणी या मार्केटमध्ये आहे सविस्तर लेखाजोखा अमृतसागर दूध संघाचा MH टाइम्स मराठीने या सर्व मतदारांपुढे या ठिकाणी ठेवला होता. मात्र हे जे काही 130 मतदार आहेत हे ज्यावेळेला यांना जे काही 130 जणांना जे काही ठरावाचा अधिकार आहे मतदानासाठी प्रचंड अशी पैशांची बोली लागू शकते आणि ती देखील पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि हे काही मी आरोप कोणत्या एका पॅनलवरती करत नाही. हा आरोप जो माझा आहे आणि फक्त माझा एकट्याचाच नसून हा अनेकांचा आहे अशी अनेक चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. या एका ठरावासाठी कमीत कमी 50,000 रुपयापासूनची बोली लागलेली ही देखील अनेकांचं सांगणं येतं आहे. त्याच्यानंतर काही जणांना 50,000 रुपये, काही जणांना 1 लाख रुपये, काहींना 1.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 2.5 लाख रुपये आणि त्याच्यानंतर जास्तीत जास्त 3 ते 4 लाख रुपयांपर्यंत ठरावाला बोली लागल्याची चर्चा ही अकोले तालुक्यामध्ये सुरू होती आणि काल रात्रीपर्यंत देखील अनेक चढ्या भावानं काही ठराव विकत घेतल्याची देखील चर्चा सुरू होती. मात्र
एम एस टाइम्स मराठी ही जी काही सांगते ह्या ठरावाची बोली, आम्ही स्वतः हा दावा करत नाही, हा दावा आमच्याकडून आम्ही कधीही करणार नाही, मात्र जी काही चर्चा लोकांमध्ये होती ती चर्चा जी लोक सांगते तीच आज आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मात्र अजून एक त्याच्यामध्ये एम एस टाइम्स मराठीने जो काही जुना एक रिपोर्ट दाखवला होता त्याच्यामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली, त्यामध्ये सीताराम पाटील गायकरांचा जो काही पॅनल होता शेतकरी समृद्धी मंडळ हा पूर्ण पॅनल त्या ठिकाणी लागला होता आणि त्याच्यामध्ये विरोधकांचे 1 ते 2 ते 3 संचालक असावेत हा देखील दावा तो केला होता. मात्र ही काही निवडणूक झालेली आहे यामध्ये शेतकरी समृद्धी मंडळाचे 2 संचालक विरोधी आता या ठिकाणी कामकाज ते पाहणार आहेत आणि पूर्ण वचक यांचा देखील या ठिकाणी असणार आहे. वैभव पिसाडांचं संचालक मंडळ कशा पद्धतीने या पुढचा 5 वर्षाचा कार्यकाळ करणार आहे, काम करणार आहे, यांच्यावरती नजर ठेवण्याचं काम शरद चौधरी असतील आणि गोरख मालुंजकर असतील त्यांना देखील या ठिकाणी आता लक्ष द्यावा या ठिकाणी लागणार आहे. आणि आज जी काही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख असा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. निवडणूक अधिकारी म्हणून देखील चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम केलेलं आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झालेली आहे. प्रतिनिधी गणेश अवारी, एम एस टाइम्स मराठी, अकोले, अहमदनगर.